महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. अरे उत्तराच्या तो लेडीजला ते घ्या ना, ते घ्या, अरे ते घ्या ना, अरे ऐका, अरे ते पाच मिनिट ऐकणार, काय काय म्हणलाय, एकदा समजवलं गेलं ना, एकदा समजवलं गेलं ना, एकदा समजवलं होतं ना, समजवलं होतं कधी, एकदा समजवलं होतं, एकदा समजवलंय कधी, एकदा समजवलं कसं गेलं ना, आज कुठे बोलत होता त्या मॅडमनं, कुठे बोलत होता आज, कुठे बोलत होता, काय सांगितलं होतं, काय सांगत होत सांगा, काय काय सांगितलं, काय सांगितलं सांगितलं, मग बोलून काय सांगताय, कशाला ऐका, लेडीजचं नाव नाही घ्यायचं, बिलकुल नाही, मग व्हिडिओ कुठे आहे, व्हिडिओ कुठे आहे, चला, अरे त्या मॅडम काय म्हणतात, रडल्या त्या मॅडम रडताय, मग त्या बाईच अरे कोणाच्या घरी, कोणा लेडीजच्या घरी कशाला बोलत होता त्या बाईला, आणि आई ऑफिस आहे ना, तुमचं काम कुठे आहे, ऑफिस आहे ना, कुठे हा काय प्रकार आहे, लेडीजांचं नाव घेतलं तुम्ही लक्ष देत नाही का, काय झालं ते मॅडम सांगा, मॅडम संतोष सावकारे साहेब हे मला 2030 पासून त्रास देत होते, तर ते मी यापूर्वी पण सगळ्यांना सांगितलेलं होतं, कोणी दखल घेतली नाही, वर्षीला ते प्रशासक म्हणून होते आहेत, आताही मी तिथं कामसेवक आहे वर्षीला, तर साहेबांनी मला चेकवर सह्या घेण्यासाठी मला स्वतः वैयक्तिक बोलवलं आणि या महिलेच्या घरी जाऊया म्हणे आपण असं त्यांनी सांगितलं, पण आज परत त्यांनी तसंच केलं, पुन्हा साहेबांनी
आज असं झालंय की आज महिला सुरक्षित अजूनही नाही आपल्या ह्या काळात. नोकरी करणं खूप कठीण झालंय महिलांचं. जर असे जर अधिकारी असेल तर महिला कसे काय नोकरी करणार. या माणसाचं सावकारे साहेबांचं याच्या पूर्वीही बरेच महिलांनाही त्रास दिलेले. आज त्यांनी काही केलं नाही पण मी हा पाऊल उचलला आहे. माझ्या संरक्षणासाठीच मी हा पाऊल उचललेला आहे. कारण की मी एकटी महिला असते कर्मचारी ड्युटीला येते. आम्ही ड्युटी शासनात आम्ही जॉबला असतो. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.